या देशाला भारत म्हणून नाही तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे असे मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात व्यक्त केले आहे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते एका चौकाच्या नामकरण कार्यक्रमात त्यांनी देशाचे नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला सांगली स्टेशन चौकात झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले आज आनंदाची गोष्ट होत आहे फार विलंब झालेली चांगली गोष्ट आज होत आहे हे नामाकरण पंचवीस वर्षापूर्वीच व्हायला हवं होतं ते आज होत आहे बाळासाहेब ठाकरे यांची अशा आकांक्षा होती की संपूर्ण देशात शिवसेना गेली पाहिजे ही आकांक्षा पूर्ण करण्याची तडपदाड तडफड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी चौकाचा नामकरण होईल पण कामाचं काय या सांगली गावात शिवसेनेच्या दोनशे ते अडीचशे शाखा का नाहीत हे दुःख घेऊन आपण जाऊयात हे दुःख आपण कार्यान्वित करूया असे संभाजी भिडे म्हणाले आज हे नामकरण होत असले तरी खरं नामकरण ते आहे गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखा पाहिजेत लोकसेवक तत्वर पाहिजे हा प्रवाह अखंड चालू राहायला पडे पाहिजे यासाठी खटपट केली पाहिजे पद पैसा स्थान मोठेपणा हे शुल्लक आहे आपल्याला संपूर्ण देश हिंदुत्वाच्या धारेखाली आणून या देशाच्या नोठेवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा आहे हे लक्षात ठेवून काम करूया हे काम शिवसेनेच्या कार्यातूनच होऊ शकतं असं माझं स्वतःचं मत आहे विश्वास संभाजी भिडे यांनी व्यक्त केला संभाजी भिडे म्हणाले या देशाला शिवसेना किती महत्त्वाची आहे प्राणी प्राणीमित्रा मंत्रांनी जिवंत राहण्यासाठी अन्न पाणी प्राणीवायू आणि सुरूप सूर्यप्रकाश आवश्यक आहे तसंच या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल भारत म्हणून नाही तर शिवसेना आवश्यक आहे हे माझे राजकीय नव्हे तर राष्ट्रीय मत आहे हे लक्षात घेऊन आपण कामावर तुटून पडूया एका चौकाचं नाव काय पण संपूर्ण देशाचं नाव या नावानं ओळखलं गेलं पाहिजे इतकी महत्त्वाची आहे शिवसेना असंही संभाजी भिडे यावेळी म्हणाले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ